आंदोलनाचा उद्रेक संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील दोन दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांना दिवसा दहा तास शेतीसाठी वीज मिळावी या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला वेळोवेळी इशारा देऊनही सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी काजळ जिल्हा कोल्हापूर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटविले छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमनाची गाडी आणून आग आटोक्यात आणण्याचा महावितरणाकडून प्रयत्न करण्यात आला या आंदोलनाच्या पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतीला सलग दहा तास दिवसा वीज द्या या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन राजू शेट्टींनी केले